आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या संजय चौगले यांचे बोर व्यवसायात उत्तुंग यश, केवळ व्यवसाय म्हणून न बघता जपली सामाजिक बांधिलकी. इचलकरंजी येथील संजय चौगले यांनी बोर व्यवसायात उत्तुंग यश प्राप्त केलं आहे. यामागे केवळ व्यवसाय म्हणून न बघता त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी फार मोलाची आहे. मूळचे अब्दुल्लाट येथील संजय चौगले यांनी उपजीविकेसाठी बोर मारण्याचा व्यवसाय निवडला. मॅन्चेस्टर नगरी इचलकरंजी येथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. गेली 38 वर्षे त्यांचा हा व्यवसाय अखंडितपणे सुरू आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ख्याती आहेच, पण ते विशेष परिचित आहेत त्यांच्या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेमुळे. या 38 वर्षात चौगले यांनी या व्यवसायाकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून न बघता अनेक संस्था, मंदिरे, अनाथालये अशा ठिकाणी मोफत बोर मारून पाण्याची सोय करून दिली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थेकडून मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त लवकरच एका वृद्धाश्रमात पाण्याची मुबलक सोय करून देण्याचा मानस संजय चौगले यांनी महानकार्याशी बोलताना व्यक्त केला. चौगले सर नमस्कार. नमस्कार. आजपर्यंत तुमच्या चौगले बोरवेलच्या माध्यमातून तुमच्या आयुष्याची वाटचाल चालू झाली. बरोबर. बरेच ठिकाणी तुम्हाला संघर्ष पण करावा लागला, अनेक चढ उतार या तुमच्या आयुष्यामध्ये पाहिले. मात्र हा व्यवसाय करत असताना पाणी म्हणजे जीवन आणि ह्या जीवनाला समर्थपणे तुम्ही साथ देण्याचं काम केला आणि आज लोकांची तहान भागत असताना त्यांच्या आशीर्वादाचा हात तुमच्या पाठी असल्यामुळं आज तुमच्या जीवनाची वाटचाल कशी आहे? आज मी पूर्ण समाधानी आहे. मी वयाच्या 18 वर्षापासून या धंद्यामध्ये आहे. म्हणजे महाराष्ट्रातला सुरुवातीचा बोरवाला म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि मी माझ्या बोरवेल धंदा लहानपणीच जबाबदारी माझ्यावर पडल्यामुळं मला शिक्षण अर्धवट सोडायला लागलं. कारण त्यावेळेला वडिलांनी वडील भूविकास बँकेत मॅनेजर होते आणि त्यावेळेला 3 लाख रुपये कर्ज काढलं होतं आणि ते कर्ज कसं पेटणार म्हणून मी शेवटच्या वर्षाला इंजिनिअरिंगला कॉलेजला गेलो नाही. आणि वडिलांनी मला ही बोर गाडी आणण्यासाठी हैदराबादला पाठवलं. त्यावेळेला बोर मशीन असते कसलं, ते बोर मारतात कसं, आणि साधं मी चित्र पण बघितलं नव्हतं. आणि मी न घाबरता डायरेक्ट गेलो हैदराबादला. पण हैदराबादला कसं आहे, तिकडची भाषा लोक त्यांची भाषा जास्त बोलतात. पण हैदराबाद सिटी असल्यामुळं मला हिंदी येत असल्यामुळं त्या हिंदीमध्ये कसं तर ते काम करून मशीन शेवटी आम्ही परचेस केली आणि घेऊन आलो. पण त्या काळात असं होतं की ह्या भागात बोरच्या मशिनरीज नव्हत्या. फक्त माझ्या अगोदर आमचे कैलासवासी मित्र राजू केटकाळे यांनी 4 महिन्यापूर्वीच बोरगाडी घेतली होती आणि त्याच्यानंतर त्यांची एप्रिलमध्ये आली, फेब्रुवारीमध्ये आली आणि माझी जूनमध्ये आली गाडी. आणि त्यावेळेला कामगारसुद्धा मिळत नव्हते. मग ते कंपनीनेच कामगार पाठवले आम्हाला, ते ऑपरेटर, ते हेल्पर. तर त्या काळात असं असायचं की कामगार बाहेर कुणाला माहीत नाही, बोर मशीन कुणाला काय माहीत नाही. पहिला बोर आम्हाला टाकवल्याला मिळाला, ते पंजंगा फॅक्टरीत पाटील साहेब म्हणून होते. आणि नेमकं त्या पॉईंटला पहिलं केसिंग जास्त बसली आणि ऑपरेटरची कसब कशात असते केसिंग घालण्यामध्ये. माती जास्त असली तर बोर लवकर सक्सेस करता येत नाही. तर त्यामुळं तर ते बोर पहिल्याच बोरला आम्हाला बोर मारायला 8 दिवस लागले. मग राजू कटकाळे पण आले, त्यांनी पण बघितलं, त्यांनी पण प्रयत्न केला, त्यांना पण काही शक्य झालं नाही. मग पाणी घालून, माती घालून असं करत शेवटी यशस्वी 8 दिवसानं बोर यशस्वी झाला. असं सुरुवात आमची 8 दिवस बोर मारल्यानंतर चालू झाली. मग नंतर त्या काळात बोरगाड्या कमी असल्यामुळं आम्ही दुष्काळी भागात गेलो. कारण वडील तिकडं पण सांगली जिल्ह्याला मॅनेजर होते भूविकास बँकेचे, दुष्काळी भाग. मग तिकडं जत तालुक्यात गेल्यामुळं तिकडं आम्हाला जरा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि सुरुवातीच्या काळात कसं होतं, आम्ही ज्यावेळेला बोरगाडी घेतली त्यावेळेला लोक बोर मारून घेत नव्हते, आम्हाला फळ्यात काढणार. अरे एवढी मोठी विहीर असते त्यात पाणी येत नाही, तुमच्या 4 इंची बोरमध्ये काय पाणी येणार. तर आम्ही लोकांना प्रवृत्त करणार बोर मारून घेण्यासाठी, बोर मारून घ्या, पाणी लागलं तर पैसे द्या, नाही तर देऊ नका. असं करून आम्ही लोकांना बोर मारायला उत्स्फूर्त करणार. आणि त्या काळी असं होतं की जमिनीत पाण्याचा मुबलक साठा होता, पाऊस भरपूर, जमिनीत पाणी भरपूर, बोरची संख्या कमी आणि बोर मारून घेणारे अगदी करोडपती किंवा जे स्टँडर्ड लोक, मोठे लोक तेवढेच बोर मारून घेत होते. त्यामुळे बाकी सर्वसामान्य माणूस त्या भानगडीत पडत नव्हता. पण त्या काळात 2 रुपये 80 पैसे लिटर डिझेल होतं आणि आम्ही जमिनीवर 18 रुपये फुटानं बोर मारत होतो.
आणि विहिरीमध्ये 40-45 रुपयानं. आणि आज आमच्या बोरधंद्याची एवढी वाईट अवस्था आहे. भारतातला एकमेव धंदा असा आहे आमचा बोरचा. सगळे रेट वाढले पण बोरचे रेट आहेत तिथंच आहेत अजून. आता 67 रुपये लिटर डिझेल झाले आणि 54-55 असं रेट बोरनं मारतात. मग आमची युनियन करून आम्ही 60 रुपयेपर्यंत बोरचा रेट आणला, परंतु ते आमच्यातच एकी नसल्यामुळं हे जनता दल सारखं आहे, कोणकोणाचं ऐकत नाही, त्यामुळे ही धंद्याची अवस्था झाली आहे. पण ते लहानपणापासून मी या धंद्यात असल्यामुळं बोर म्हणजे माझा जीव की प्राण आहे. ही वाईट परिस्थिती आमच्या, कारण मी त्यातनं गेलेलो आहे, पळलेलो आहे, कारण मी भारतातली अशी कुठली बँक राहिली नाही की मी कर्ज काढलं नाही. हे धंदा चालवायचं म्हटलं अडचण येणार, पैशाची अडचण येणार, व्याजाचे भरायचे, हप्ते भरायचे, मग ते त्यातलं कोणाच्या व्यापाऱ्यांचं देणं द्यायचं, मग इकडनं आणि तिकडनं आणि मग भारतातल्या सगळ्या बँका झाल्यात माझ्याकडून कर्ज. चौगले मालक, मी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो या ठिकाणी. हा व्यवसाय करत असताना वाईट अनुभव कोणते आले तुम्हाला, की जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एखाद्याच्या घरासमोर हे करत असताना काम करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत, अशी काय अनुभव तुम्हाला आले काय? काम करून पण बुडवणारे असायचे, परंतु तसे बुटावून म्हणणे इतके. पण ते बऱ्याच लोकांनी पैसे बुडवले, माझे वर्षाला लागले 2 लाख रुपये पैसे बुडवत होते. पण ते परिस्थिती त्यांची अशी असायची की बाबा पाणी लागलं नाही की सोनं बायकोचं विकून पैसे द्यायचं, किंवा मसरे विकायची, किंवा सोसायटीतनं पैसे काढायचं, किंवा ओशनवार आणायचं, असं लोक पैशांवर बोर मारणार. मग ते जर पैसे जर पाणी नाही लागलं तर ते माणसाला वाईट वाटायचं. एक एक लोक मी बघितलेत आमच्याकडे नाही, पण दुष्काळी भागात पाणी न लागल्यामुळे आत्महत्या सुद्धा केल्यात लोकांनी, कारण लाख लाख रुपये तिथं 50-50, 60-60 हजार, 500-700 फूट बोर मारतात, तिथं तसा खर्च पण येतो. बऱ्याच लोकांनी 2-3 बोर मारल्या, विहिरी काढल्या, परंतु पाणी नाही लागलं. आता माझ्या जीवनात जगण्यात काही अर्थ नाही. शेतकऱ्याला कसं असते, मेन पाणी, पाणी हे जीवन. माणसाला कसं असते, जेवण नसले चालते, पण उठल्यावर लागते पाणी, आणि वर गेल्यावर पण तोंडाला लागते पाणी. त्यामुळं पाणी हा पाण्याचा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि आज लोकांना पाण्याची किंमत नाही. आज माझ्या हिशोबानं तर पुढील भविष्यकाळात आता जे युद्ध होतं आहे ते पाण्यासाठी युद्ध होणार, कारण महाराष्ट्र शासनाचं पण याकडे लक्ष नाही. कारण नको तिथं 1000 कोटी रुपये खर्च करतात आणि पाण्यासाठी काय करत नाहीत. पाणी आता पाणी पाऊस पडतोय, पावसाळ्यात भरपूर, आता जंगलतोड चालू आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. तुमच्या अनुभवानुसार मला म्हणायचं आहे, आतापर्यंत किती बोर मारले असतील तुम्ही? मी तर 1000 बोर मारले, त्याला हिशोबच नाही. 1000 बोर मारत असताना अशा कितपत बोर फेल गेलेले आहेत काय समजून येते? माझ्या बोर मी जिथं जिथं केले आहेत, माझ्या बोरचं देवाच्या कृपेनं माझ्या गाड्या कुठं फेल जात नाहीत, ते देवाचा आशीर्वाद आहे. आणि माझा हातगुण असा आहे, मी काही माझा मोठेपणा सांगत नाही, माझ्या गाडीला जाईल तिथे पाणी लागते आणि माझ्या गिरायकाला पाणी लागावं ह्यात माझं समाधान असतं. म्हणजे निव्वळच पैसा मिळावा ही क्वचितच भावना तुमची? हा मिळवणं उद्देश नाही, कारण मी लहानपणापासून पैशातच आहे. शेवण्याचा चमचा घेऊन जन्म लावलोय, मला देवानं काही कमी केलं नाही लहानपणापासून, कारण आई वडिलांची पुण्य आहे, त्यांनी मला काहीच कमी केलं नाही. आणि त्यांची पण शिकवण असेच आहे की कुणाला गरिबाकडनं जास्त आपण घ्यायचे पैसे नाहीत, नसले तर बाबा नसले देऊ दे, जाऊ दे 1000, 2000, 5000 आम्ही असे बऱ्याच लोकांना सोडून दिले. पैसे नाहीत नव दे नंतर, तुला कधी जमल तेवढा. ते लोकांचा आशीर्वाद म्हणून मी अजूनपर्यंत धंद्यात टिकलोय. एक धर्म म्हणून तुम्ही आतापर्यंत जे व्यवसाय तुम्ही सांभाळलाय, याच्यातून धार्मिक काम समाजसेवा म्हणून काय केलेलं आहे? समाजसेवापर्यंत म्हणून मी आजपर्यंत जवळजवळ माझ्या याच्या पण अंदाजे सांगतो तुम्हाला, 70-80 बोर आम्ही मोफत मारून दिले आहेत. आणि कुठलाही धर्म समाज बैठलेला नाही, सर्व धर्म समभाव, माणूस जात सगळी एक आहे. तिथं पाणी वगैरे कसं असते, आपल्याला वाटलं आता चर्च, दर्गा, मस्जिद, मतिमन शाळा, वृद्धाश्रम, हायस्कूल, अंबाबाई, जगदंबा, गणपती, मारुती, कल्लेश्वर, विठ्ठल, लक्ष्मी मंदिर, बसवनगुडी, ब्राह्मणाची वेदपाठशाळा, आमची जैनांची मंदिरं सगळीकडे मी केलेलं आहे. ते एक त्यातलं एक मला एक आत्मिक समाधान आहे. आणि त्या लोकांचा आशीर्वाद, त्या देवदेवतांचा आशीर्वाद म्हणून अशा कठीण प्रसंगातनं पण मी तरुण गेलो, नाहीतर मी पूर्ण संपलेलो होतो या धंद्यात. आणि परत फिनिश पक्षासारखं रॅकेटनं उठून आणि मी आज सध्या टॉपला आहे या धंद्यामध्ये. म्हणजेच जीवन म्हणजे पाणी, आणि या पाण्याचा सगळ्यांनाच तुम्ही स्वाद देत आज अनेकांना जगवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांची तहान भागवलेली आहे, आणि तीच कृपा तुमच्यावरती आजही आहे. तुमच्या धंद्यामध्ये प्रचंड असं यश असंच निर्माण हो, जनतेमध्ये अशाच पद्धतीची वाटचाल सामोपचारानं जात जात जनतेला कितपत सेवा करायची हे तुम्ही तुमच्या मानसिक समाधानातून, तुमच्या कौटुंबिक समाधानातून मिळत राहो, आणि तुमच्या व्यवसायाला अशाच पद्धतीचे चांगले सुखाचे दिवस यावेत, हीच महानकारीची शुभेच्छा आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून मोहन जमादार.